नमस्कार, मी महादेव भांगे, उपळाय बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आमचा शुभम गांडूळ खत प्रकल्प इथं आहे आणि या प्रकल्पाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर हे तुमच्याकडे आता सध्या किती शेड आहेत आता टोटल? आमच्याकडे अशा प्रकारचे 3 शेड आहेत. एक 16x60 एक आहे, 70x40 एक आहे आणि 30x100 एक आहे. आता ही सध्या तुम्ही जे उभं राहिलेलं शेड आहे ते हे जे कशा प्रकारे नियोजन केलं, स्ट्रक्चर कसं आहे? हे 16x60 शेड आहे, ह्याच्यामध्ये आपण 10 बेड बनवलेत आणि वर्मेवाची पाईपलाईन पण आपण केलेली आहे. तर शेडची हाईट किती आहे आता? रुंदी लांबी रुंदी कशी आता या शेडची? हे आपलं 16 फुटी पत्रा आहे आणि ह्याचं 8 फुट आणि समोर 10 फुट आणि पाठीमागं 8 फुट अशी ढाळ दिलेला आहे. त्यामुळं हातमध्ये हवा खिळती राहते आणि गांडोळासनी उष्णतेचं काही होत नाही. पाऊस पाणी आला, पाऊस आला तरी आतमध्ये पाऊस एवढा येत नाही आणि त्यामुळं आपले बेडचं संरक्षण होते. कोणत्या दिशेला केलं तुम्ही? आता हे पूर्व पश्चिम आहे आपलं. पूर्व पश्चिम दिशा. बरं, तर साधारणतः किती खर्च आला या शेडला? ह्या शेडला आपल्याला 60,000 रुपये खर्च आला. ह्याच्यामध्ये आपले 10 बेड बसू शकते. 10 बेड. बरं, चालतं. आणि ही पाईपलाईन वगैरे कशी केलेली? ह्याला वर्मी वॉश वगैरे? प्रत्येक बेडमधून आपण एक एक असं पाईप बाहेर काढून त्याला कोपऱ्या एकटी जोडून असं एका ठिकाणी सर्व, तिथं खाली समोर एक हौद बनवला आहे, त्या हौदामध्ये सर्व वर्मी वॉश एका ठिकाणी जमा. तुम्ही साईडून जी जाळी मारलेली आहे ते कशासाठी मारलेले? साईडून म्हणजे जाळी जी आपण जे आहे ती गुशीचं म्हणा किंवा उंदराचं म्हणा किंवा इचुकटासाप याचा आतमध्ये प्रवेश होणे याकरता कडरे साईड कडने जाळी मारलेली आहे सगळं संपूर्ण शेडला. आता ही जी तुम्ही वर्मी वॉशसाठी जी पाईपलाईन काढलेली आहे याचं कुणीकडे दिसते आता पाईप? हे सध्या आपलं पूर्ण शेडमधलं आणि ह्या बेडमधलं सर्व वर्मी वॉश तिथे एक हौद बनवला आहे, त्या हौदामध्ये सर्व एका ठिकाणी जमा होते. बरं, तर हे दुसऱ्या शेडचं नियोजन कशा प्रकारे केलेलं तुम्ही आणि याला किती वर्ष झाले साधारण? दुसरे शेडचं आहे आपलं हे 70x40 शेड आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण शेडला कोबा केलेला आहे. कोबा केल्यामुळे संपूर्ण एका साईडला ढाळ दिल्यामुळे संपूर्ण पाणी एका साईडला येते आणि तिकडं समोर एक हौद बनवला आहे, त्या हौदामध्ये जाते. आपण हे जे बनवलं आहे हे वाफा पद्धतीनं आपण बनवले. ह्याच्यामध्ये 1 फुटाचा थर केल्यानंतर गांडूळ भरपूर टाकलं तर 40 ते 45 दिवसात खत तयार होते. 2 वर्षापूर्वी म्हणजे नवीन दुसरं शेड नवीन आहे, ह्याला 7 वर्ष पूर्ण झाली आणि ह्याच्यामध्ये पूर्ण असं ढाळ आपण दिलेला आहे, संपूर्ण शेडला कोबा केलेला आहे, स्लोप दिलेला आहे. हां, आणि वाफा पद्धतीनं आपण ह्यात बनवतो. बरं, शेडचं स्ट्रक्चर म्हणलं तर हे असं 70x40 शेड आहे, रुंदी 40 आणि लांबी 70 फूट आहे आणि 7 फूट साईडला हाईट आहे, मध्ये 10 फूट हाईट आहे. 10 फूट? हां, 10 फूट आहे. असं ढाळ दिलेला आहे आणि आतमधून सगळं मोकळं असल्यामुळं हवा खेळती राहते. खाली सगळं कोबा करून घेतलेलं आहे? हां, संपूर्ण शेडला खाली कोबा आहे, त्यामुळं वर्मेवाश एका साईडला इथं येतं. आणि किती बेड बसतात साधारण ह्याच्यात? 8x70 असे 4 बेड बनवतो आम्ही आणि ह्या साधारण 40 टन खत आपल्याला 40 ते 45 दिवसात तयार होतं ह्या शेडमध्ये. हां, याला खर्च किती आला शेड बनवण्यासाठी? ह्या शेडला 7 वर्षापूर्वी कोबा करण्यासुद्धा आपलं साधारण 4 लाख रुपये खर्च आला आपल्याला. म्हणजे शेड आणि कोबा मिळून? हां, कोबा सगळं स्ट्रक्चर बनवण्यासाठी. बरं, म्हणजे साधारण शेड बनवायचं म्हटलं तर कोबा कंपल्सरी करावा लागतो का तसं काय नसतं? कोबा केल्यामुळे आपल्याला एक फायदा झाला की आपल्याला वर्मेवाश पकडता आले आणि वर्मेवाशचं पण शेतकऱ्यांची मागणी भरपूर आहे, त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. ते जर कोबा नसेल तर काय तोटा होतो शेतकऱ्यांना? कोबा नसेल तर आपल्याला वर्मेवाश पकडता येत नाही आणि गांडूळ असं इकडे इकडे असं जमिनीमध्ये पण जाते, त्यामुळं कोबा महत्वाचा आहे. बरं, तर आता ही तुम्ही यातून वर्मी वॉश कुठल्या कसं निघतंय आणि तुम्ही स्लोप दिलाय म्हणता, म्हणजे वर्मी वॉश कुठल्या साईडला निघते? ही वर्मी वॉश स्लोप दिल्यानंतर इथं वर्मी वॉश एका साईडला येतं आणि ते आपण इथून पाईपलाईनद्वारे एक हौद बनवला इकडं, त्या हौदामध्ये जाते सर. आपण जे पहिले बेड बनवले ते 10 त्याचं वर्मी वॉश पण इथं येत आहे आणि ह्या 70x40 मधल्या शेडचं पण वर्मी वॉश या पाईपद्वारे इथं ही 5000 लिटरची टाकी बनवली, ह्या टाकीमध्ये येत आहे. साधारण किती अंतर आहे वर्मी वॉश जे तुम्ही गांडूळ खत जे बनवलेलं आहे? साधारण एक 100 फुटापासून इथे येत आहे असं ढाळ दिल्यामुळं सर्व वर्मी वॉश ह्या हौदामध्ये.
येते जमवते मध्ये अडकत वगैरे काही नाही का नाही नाही डाळ दिल्यामुळे सगळं वर्मीवाशित येते हौदात आणि सुरुवातीला जे आपण पाणी मारतो ती पाणी जे आपण ह्यात मजेत आहे ती पाणी आपण ह्या मोटरद्वारे तीच पाणी आपण बेडवर मारतो आणि गांडूळ सोलल्यानंतर 15 दिवसांनी जे वर्मीवाश म्हणून पाणी येतंय तीच आपण पकडतो आणि ती शेतकऱ्यांनी विक्रीसाठी देतो आपण हे चाळण करून ठेवलेलं खत आहे एक साधारण 30 टन पर्यंत खत आहे आज सुरुवातीला आणि हे एक झाडाखाली एक चाळण करून ढिगार मारून ठेवलेलं आहे आम्ही आणि ज्या टायमाला शेतकऱ्यांची मागणी येईल त्या टायमाला आम्ही पॅकिंग करून देतो किती दिवसाचं आहे म्हटलं हे मागच्या लॉटचं चाळण करून ठेवलेलं आहे एक साधारण 1.5 महिन्याचं खत आहे 1.5 महिन्याचं किती टन आहे अंदाजे साधारण 31 टन खत आहे विक्रीसाठी आता विक्रीसाठी बरं ह्यासाठी निवारा वगैरे तुम्ही कशा प्रकारे केला म्हणजे झाडाखाली किंवा असं चाळण करून असं डिप मारून ठेवलं आम्ही आणि त्यातल्या अंडी पिली जिवंत राहण्यासाठी थोडं पाण्याचा शितुळा मारतो आम्ही त्यावर आणि त्यामुळं गांडूळ अंडी पिली जिवंत राहते ती मग हे साईडला ठेवल्यानंतर ज्यावेळेस खत काढतो त्यावेळेस काय काळजी घ्यावी लागते साधारणतः फक्त ही खत चाळण केल्यानंतर गरम जर झाला तर रात्री अंडी पिल्यांचं प्रमाण कमी होतं त्यामुळं पाण्याचा शितुळा थोडा थोडा मारतो आम्ही त्यावर ओके